काय ताकदीचं असेल किंवा काय प्रतीचं असेल याची प्रचिती नक्कीच येते. तुम्ही अनेक कार्यक्रम केले, या प्रवासात असा एखादा प्रसंग अविस्मरणीय म्हणा किंवा हृदयस्पर्शी म्हणा किंवा असा एखादा प्रसंग जो तुमच्या अगदी जवळ आहे असं सांगता येईल. पुष्कळ आले. हे इथे एक हजारे सचिव होते, सचिव होते, सचिव हजारे. त्यांच्याकडे दरवर्षी माझा गीत रागवण्याचा कार्यक्रम त्या गणेशोत्सवामध्ये होत होता. तिथे मी निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता या गीतातून मला मी इतकं भावूक होऊन गेलो होतो की मला तिथे म्हणजे मग रडणं तर आलंच, परंतु मी हुंके देऊन मला की नाही मी सावरता नाही आलं होतं. मग काही वेळ घेतल्यानंतर मग ते फक्त या सार्वजनिक याच्यामध्ये सार्वजनिक नव्हतं, त्यांच्या घरगुती होतं कार्यक्रम. ती एक म्हणजे मोठी आठवणीचीच गोष्ट आहे. नाही का म्हणजे इतकं भावूक म्हणजे म्हणजे असं त्याच्यामध्ये खूपच हे आहे. म्हणजे प्रसंग तुम्ही जगला हो. मला असं बरेचदा तसं घडतो पण तेवढं नाही त्या ठिकाणी जेवढं, म्हणजे त्यावेळेस मला थांबावंच लागलं. एक वेळ बाबूंचं गीत रामायणाचं झालं होतं गीत आपल्या एमएससीबीमध्ये सुधीर फडके. हा एक तिथं एमएससीबीमध्ये दुसरं झालं होतं तेव्हा मी त्यांच्या साथीला बसलो होतो. दुसऱ्या त्याच्या अगोदर येऊन गेले होते ते एमएससीबीला. त्यांनी निरोप कसला माझा घेता त्यांनी म्हटल्यानंतर मी जे इतकं म्हणजे हे होऊन गेलो होतो, मी होऊन गेलो, मी त्यांच्या बरोबर नव्हतो पण ऐकायला जेव्हा होतो तेव्हा म्हणजे खरंच मग ते बाबूजी स्वतःही भाऊ झाले होते. असे काही प्रसंग या रामायणातच आहे, इतर गीतामध्ये तेवढं आढळणार. तुम्ही सुधीर फडके यांना भेटला? भेटला म्हणजे ते पडोळ्याचा वाडा येतो होता पदो काय मला माहीत असं कोणाला पडोळ्याचा वाडा नाही ना, त्यांच्या बाजूला एक पटांगण होतं, तिथे बाबूजींचा कार्यक्रम झाला होता. तर बाबूजी त्याचा तानपुरा वाजवणारे कोणी नव्हते, मी होतोच तिथे जवळ, मी वाजवतो बाबू, मग मी वाजवत होतो तानपुरा. मग तानपुराच्या सोबतीला मी तिथे बसलो होतो. तर मला कळलं म्हणे येतं की गीत रामायण तुम्ही कोण म्हणता म्हणून. हो म्हटलं, चांगली गोष्ट आहे म्हणे. आणि एखादी ओळख द्या आता वेळ झाली आहे म्हणजे कार्यक्रमाची, पण एखादी ओळख साधन दशरथा घे पाय सदांत तुझ्या यज्ञ प्रगट झालो हा माझा सन्मान हे म्हणून दाखवलं होतं. एक एक दोन ओळ आता मग वेळ झाली होती कार्यक्रमाची, तानपुरा घेऊन मी त्यांच्याबरोबर बसतो. त्यांनी मला आशीर्वाद दिला छान गेटा म्हणे, हे बिलकुल काम करायचंच म्हणे चांगलं. म्हणजे साक्षात सुधीर फडके यांचा आशीर्वाद म्हणता येईल तुम्हाला, तो लाभला आशीर्वादच होता तो. खरं तर काका रामायण हेच जगणं आहे, गीता रामायणातून हे जगणं उलगडणं ही किमया आहे. ही किमया तुम्हाला साध्य झाली तो एक दैवी संकेत होता आणि गीत रामायणकार गजाननराव वडगावकर हे समीकरण तयार झालं. तर काय वाटतं तुम्हाला या गाण्याने तुम्हाला काय दिलं? गाण्याने मला खूप समाधान मिळतं. आजही गाणं म्हणजे माझा जीव आहे. कसं एक वेळ एक वसंत महारमध्ये पिक्चर आला होता, तिथं जे गीत आहे एक हिंदीमध्ये ते कमीत कमी मी 10 वेळा तो पिक्चर पाहिला असेल. रफी साहेबांनी गायलेलं ते गीत मला आठवते मग कधी कधी. सुरनाथ सजे क्या गाऊ मैं सुर के बिना जीवन सुना, हे गीत अंतरा खूप वरून म्हणजे तार सप्तकातलं अंतर आहे तो मला गाता येणार नाही, परंतु ते गीत मला आठवणी देते की बा सूर सूरज जेव्हा गेला आता हा सूर गेला ना का सूर गेला नाही आहे अजूनही आहे.
म्हणजे एकूणच गाण्याने तुम्हाला समृद्ध केलं, समाधान दिलं, जीवनातलं समाधान तुम्हाला त्यातनं शोधता आलं. चंद्रपूर जिल्ह्याला झाडीपट्टी रंगभूमीचा फार मोठा इतिहास आहे. तुम्ही देखील संगीत नाटकात काम केलं, ज्योतीताईंनी तुमच्या परिचयात सांगितलं आहेच, तर त्या अनुभवाबद्दल जरा सांगायला, म्हणजे तिथे कसा प्रवेश झाला संगीत नाटकात, आणि गायक म्हणून तुम्ही काम केलं की वादक म्हणून कसं? ते अनावधानच झालं. कुरखेडा जवळ एक कुंभीटोला गाव आहे, तिथे हा आमचा गुलाबराव मेश्राम तिथे तिथे नोकरी लावला. पुण्याचे कोणी कलावंत आणि दोन कलावंत म्हणजे एक पाराशरची ऋषी करणार, आपला पाराशरची भूमिका करणारे सत्यवतीची, त्यांनी त्यांनी काही वेळेवर त्यांनी म्हणजे चार पाच दिवसाच्या अगोदर किंवा आमचं काही येणं होत नाही, आम्ही हा प्रोग्राम तुम्ही कॅन्सल करा. त्यांनी बिचाऱ्यांनी मोठी मोठी जाहिरात केली होती, ते घाबरून गेले की बा हे कसं, आपण तिकिटाची म्हणजे तिकिटाही त्यांच्या विक्री केल्या होत्या, त्यांनी मत्स्यगंधा नाटक होतं ते माझ्याकडे आलं. अरे चालू म्हणे तो मेश्राम घेऊन आला, दादाला घेऊन येऊ म्हणे. मग मी कसं कसं शक्य गोष्ट आहे ना, म्हणजे मला अभिनयाचा कधी काही हे नाही, काही नाही म्हणजे काही म्हणजे करायचं का म्हणतो, नाही ना म्हणे तू चालावंच लागते म्हणे, आज म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे म्हणे. म्हणून नटी कोण आहे मग, नटी मग आशा फादर एका येतच होते, म्हणजे बेकरी नाही का ती बेकरी जाऊन ती आता बलरपूरला कानवीर चालवतात त्या अशा गायकवाड झाल्या त्या. तर त्या आम्ही दोघं जण चंद्रपूरचे गेलो, आवाज खूप सुंदर होता तिचा हो अशा. तर मला ते रेकॉर्डिंग वगैरे आणून दिली त्यांनी, ते तुम्ही लावत जा, मी लावत जातो, पाहत जातो, म्हणजे पण ऐकत ऐकण्याचं काम वगैरे केलं, पण ते अभिनय वगैरे मला काही जमत नाही बाबा कधी काही नाही होत ते अनावधान प्रवेश झाला. झाल्यानंतर माझ्या गीतांना खूप वाहवा आला, म्हणजे आता आपलीच वाहवा करणं झालं असं नाही, पण जे सत्य आहे ते सांगतो, म्हणजे देवाघरचे ज्ञात कुणाला गुंतता हृदय हे नको, हां नको विसरू संकेत मिलनाचा साध देती हिम शिखरे, हे अशी गीतं ते खूपच म्हणजे माझ्या आवाजातून थोडंसं त्यांना बरं वाटत होतं. मग ते परशुरामकरजी म्हणून त्यांना आपल्या विसोऱ्याचे होते, ते जज होते आपल्या नागपूरला, त्यांनी ऐकलं त्यांना खूप आवडलं त्यांना. वलाटी इथे त्यांचा सत्कार झाला होता त्यावेळेस, त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला होता म्हणतो गुंडावर सरांनी सांगितलं होतं. तर नंतर मात्र माझी तब्येत काही ते आपल्याला परवडलं नाही, असे चार पाच नाटकात कामं केले मी. अच्छा, पुढे चार पाच नाटकात देखील कामं केली. मत्स्यगंधामध्ये जास्त जास्त मत्स्यगंधामध्ये, मग तेच नाटक तुम्ही कंटिन्यू केलं म्हणजे पुढे? हो पुढे मग ते आपल्या रत्नापूर पुन्हा नवरगावजवळ तिथे झालं, रुई रुई असे पुष्कळ गाव आहेत त्या गावाकडे, फक्त चंद्रपूरला मात्र तर ते. तर मग सात आठ वर्ष मी केले काम, पण सात आठ वर्षानंतर माझी प्रकृती मला काही बरोबर वाटत नव्हती, कारण की ते रात्रभर चालायचे नाटकं, म्हणजे संगीत नाटकात देखील तुमचा प्रवेश. हा असं अनावधान झालं, म्हणजे असं काही म्हणजे जाणून बुजून काही मी, पण तरी देखील तुम्ही नंतर सात ते आठ वर्ष नाटकात काम. त्यांचा आग्रहच होता, आग्रह राहत होता, चला म्हटलं काय करायचं. मग मी शेवटी परशुरामकरजींनी मला एका नाटकात पुन्हा बोलावलं, त्यांनी तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की बाबा माझ्यानं काही होत नाही, ते तुमचे जागरण माझ्या नाही जमणार. पूर्ण दिवस उजाडत होता, रात्र चालायची नाटक. मग या निमित्तानं मत्स्यगंधा नाटकातील एखादं पद आपण आपल्या श्रोत्यांना ऐकवूया.